सोनेरी रंगाच्या फुलात ही आपण बघतोय की अयोध्येतल्या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात देखील विविध उपक्रम पार पडत आहेत. आपण अयोध्येत जाऊ शकलो नाही, मात्र आपण जिथे आहोत त्या ठिकाणी ह्या सोहळ्याचं सगळं सेलिब्रेशन आपण केलं पाहिजे याच भावनेतून ठिकठिकाणी रामाच्या प्रतिकृती उभारल्या जात आहेत, भव्य अशा रांगोळी काढल्या जात आहेत, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अयोध्येतील पारंपरिक नागरशैलीतील मंदिर कसं आहे, रामलल्लाची मूर्ती कशी असेल, त्याची दर्शनाचीच आज प्रत्येक रामभक्ताला आज आहे. हर्षोल्लिसाचा माहोल जो आहे तो या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये असं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर 500 वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं अशा पद्धतीच्या भावना या कलाकारांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि जोपर्यंत प्रभू श्रीरामचंद्र या ठिकाणी मंदिरामध्ये विराजमान होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा उत्सव अशाच पद्धतीनं साजरा करणार असल्याच्या देखील भावना या कलाकारांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामन राजीव गौतम, समीर प्रमोजक्ता, साम टीव्ही न्यूज, अयोध्या. अयोध्येच्या हनुमानगढी परिसरामध्ये भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळते. आज अयोध्येत निमंत्रित व्यक्तींना प्रवेश असल्यानं हनुमानगढीला देखील भाविकांची संख्या कमी आहे. खरं तर दररोज हनुमानगढीला भाविकांची मोठी गर्दी असते. हनुमानगढीचं महत्त्व खूप आहे. अयोध्ये दर्शनात पहिलं हनुमानगढीचं दर्शन घेतात आणि मग रामाच्या दर्शनात जातात. रामाच्या दर्शनापूर्वी हनुमानाचं दर्शन घेणं गरजेचं असतं. हजारोंच्या भाविक भक्ताने फुलणारा दररोजचा हा हनुमानगढीचा परिसर आज मात्र शांत शांत असल्याचं बघायला मिळते. प्रभू श्रीरामचंद्रांचा निश्चिम भक्त म्हणून जे हनुमानाकडे बघितलं जातं त्या हनुमानगढीमध्ये दररोज हजारो भाविक येत असतात. पण आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी अगदी तुरळक गर्दी असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. कारण आपल्याला माहिती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्या नगरी जी आहे ती सजलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर खूप विशेष निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामुळं अयोध्या नगरीमध्ये खरं तर खूप कमी लोक जे आहेत ते आलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाविक भक्त जे आहेत ते सुद्धा खूप कमी असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला बघायला मिळतं. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हनुमानगढीचा हा परिसर जो आहे तो अगदी आकर्षक पद्धतीनं सजवल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. फुलांच्या माळा या हनुमानगढीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. दुसरीकडे जर बघितलं आपण तर पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आज मात्र कुठंतरी या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत त्यांची वर्दळ जी आहे ते हनुमानगढीमध्ये कमी असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. कॅमेरामन राजीव गौतम, समी प्रमोद जगताप, साम टी व्ही न्यूज, हनुमानगढी, अयोध्या. अयोध्येतील सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी 10 वाजल्यापासून मंगलध्वनीचं वादन करण्यात येणार आहे. विविध राज्यातील 50+ वाद्य सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार असतील. अयोध्येतील यतींद्र मिश्रा हे या भव्य मंगल वादनाचं डिझायनर आहेत, आयोजक आहेत. प्रभू राम यांच्या सन्मानार्थ विविध परंपरा एकत्र करून ही भव्य अशी मैफल, सांगीतिक मैफल प्रत्येक भारतीयांसाठी हा सगळा महत्त्वाचा प्रसंग आहे. बघा आपण कोणत्या राज्यातून कुठलं वाद्य असणार आपण पाहूया. बघा उत्तर प्रदेशमधून पखवाज त्या त्या राज्यातलं ते प्रसिद्ध वाद्य असणारे, महाराष्ट्रातून सुंदरी, पंजाबमधून अलगोजा, मध्य प्रदेशमधून संतूर, आसाममधून नगाडा, दिल्लीमधून शहनाई, पश्चिम बंगालमधून सरोद आणि या सगळ्या विविध वाद्यांचं 10 वाजता मंगलवादन होईल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडेल. आणि कसा असेल हा सगळा सोहळा पाहूयात आपण. बघा राम जन्मभूमीत मोदींचं आगमन बरोबर 10:55 होईल, जे सुमारे 11:00 रामलल्लाच्या सोन्याच्या काडीनं पंतप्रधान काजळ लावतील. 11:00 दुपारी 12:20 राम जन्मभूमी मंदिरात या सगळ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल. आणि दुपारी 1:00 जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. 2:15 कुबेर टिळा शिवमंदिरात पूजा होईल. बघा आपण मूर्तीची वैशिष्ट्य पाहूया. संजीवनी मुहूर्तावर मुहूर्त 84 सेकंदाचा मुहूर्त असणारे संजीवनी मुहूर्तावर रामाची प्राणप्रतिष्ठा होईल. 84 सेकंदाचा मुहूर्त आणि सगळ्यात शुभ मुहूर्त असल्याचं ज्योतिषांचं मत आहे. अभिजित मुहूर्त आहे हा. 84 सेकंदामध्येच श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे गर्भगृहामध्ये. दुपारी 12:29 या मुहूर्ताला प्रारंभ होईल. हा काळ अनेक
बाणांपासून मुक्त आहे. हा काळ अग्नी मृत्यू चोरी आणि रोग यापासून मुक्त आहे. अभिजित मुहूर्त आहे हा. संजीवनी मुहूर्ताचं वैशिष्ट्य म्हणजे या काळात 9 पैकी 6 ग्रह अनुकूल असणार आहेत. या मुहूर्तावर एका प्रभावी मंत्राचा जप केला जाईल. मुहूर्तादरम्यान प्रतिष्ठित परमेश्वर या मंत्राचं उच्चारण होईल. या मंत्राचा अर्थ देवा तुम्ही विराजमान व्हा असं आवाहन असेल. धर्मसिंधू ग्रंथात देवविग्रहाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी हा मंत्र प्रभावी असल्याचा उल्लेख आहे. प्राणप्रतिष्ठापना मुहूर्त काशीचे विद्वान पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढले. प्रभू राम के पास जाने से पहले हनुमान जी के दर्शन करना बहुत जरूरी है. मैं हनुमान जी पर एक बना रहा हूँ, वीडियो बना रहा हूँ बहुत दिनों से. 21 हनुमान मंदिर और मैं यहाँ 3 महीने पहले भी आया था. अयोध्या का वातावरण ऐसा गरिमामयी है, ऐसा कमाल का है. हर जगह जय श्री राम के नारे, हर जगह श्री राम जी की प्रेजेंस आपको दिखाई दे रही है. और इसमें सब पूरा भारत, जबकि पूरे वर्ल्ड के जितने हिंदू हैं तल्लीन हैं, मैमीन है. अनुपम सर, अयोध्या आपको कैसी लग रही है? चारों तरफ जिस तरह से काम किया हुआ है और पहले दिवाली दोबारा आई हुई है. ये दिवाली है, असली दिवाली पूरे भारत में. और अयोध्या जो जय श्री राम.